पण माझा एक टार्गेट आहे 2022 एंडला 500 लिटर दूध आपलं गेलं पाहिजे. आत्ता भरलेले आहेत माझ्याकडं, ह्या महिन्या 15 दिवसात येणारे आहेत. फक्त असा गोटा बनवू, कमी कमी 50 ते 60 गायांचा रनिंग गोटा बनवला पाहिजे. साधारणतः एंडपर्यंत याला 17 लाख रुपये खर्च झाला माझा. दुग्ध व्यवसाय हा असा व्यवसाय की स्वतःच्या मनगटात तर ताकद असेल तरच व्यवसाय करावा, नसेल तर त्यात उतरू नये. दुसऱ्याच्या म्हणजे पैशाच्या जोरावर हा व्यवसाय चालत नाही. स्वतः जमत असेल तरच करावा, नाहीतर त्या बनगडीत पडू नये. गाय आहे, 55 गाय आहेत लहान मोठ्या. खाद्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो. आता ह्या गायांचं खाद्यासाठी तुम्ही तुमच्या शेतात किती वैरण केलेलं आहे किंवा बाहेरून काय विकत चारा घेता का? हो, कसं नियोजन असतं चारा? घरची असती वैरण ही 60% आणि 40% विकत. बर, 40% विकत म्हटलं तर फक्त मी मोरगासाठीच घेतो, मका आणि बाकीचे जे आहे ते ऊस. ऊस असतोय, मग घरचा 2 एकर ऊस आहे. आता नवीन 1 एकर लागण केली, मकवान आहे, मका आहे 2 एकर, मग तेवढ्यावर चालतं. बरोबर. आता एवढा चारा तुम्ही देताय, तुम्हाला काय अभ्यास आणि काय समजलं की बाबा कुठला चारा दिल्यानंतर प्रकृती चांगली राहते, दूध चांगलं निघतंय किंवा गाय उलटत नाहीत, असं काय तुम्ही डोक्यात आलं का तुमच्या? आता सध्या तरी माझ्याकडे एक टाइम ऊस असतोय आणि एक टाइम मोरगास असतो. सकाळी मोरगास ऊस असतो, संध्याकाळी मोरगास असतोय माझ्या गुरांना. बाय चान्स कुठं बाहेर गेलो तर पाऊस आला काय झालं तर आपण लगेच खड्ड्यातनं मोरगास काढून आणून टाकू शकतो. जेवढं जास्त पाऊस होईल तेवढंच आपल्याला खड्ड्यात जागा जाताच येत नाही. त्याच्यामुळं पूर्ण म्हणजे हे करूनच करावं लागतं नियोजनमध्ये. वैरण खराब झाली तरी चालते, पण शिल्लक पाहिजे असं नियोजन करावं. बरोबर, म्हणजे जर वैरण शिल्लक असेल तर आपल्याला पण टेन्शन काही करता येते. आता याच्यामध्ये वैरणीमध्ये म्हटलं तर माझ्याकडं कडवळ असते, प्लस हरभरा भुसा आहे वाळल्यामध्ये, आणि मिळाला तर कडबा पण असतो. बर, म्हणजे की ओला आणि सुक या दोन प्रमाणे सगळं. मुरगासाचा काय फायदा जाणवला तुम्हाला? मुरगासाचा फायदा म्हणजे दुधाची लेवल एक तर तुटत नाही. बर, दुसरी गोष्ट गुरांची तब्येत जी आहे ती मेंटेन राहते. बर, आणि दुसरी गोष्ट मिनरल मिक्सर कंटिन्यू वापरतो, त्याच्यामुळं गुर माझा व्यायचं पण प्रमाण व्यवस्थित आहे, आजारी पडायचं प्रमाण कमी आहे. दुसरी गोष्ट एकदा भरलं की गैर राहते. बर बर. आता दुसरा मुद्दा येतो पशुखाद्याचा, म्हणजे आरोग्य चांगलं राहण्यासाठी किंवा दुधाची लेवल तुम्ही जसं आता सांगितलं, तर कुठलं पशुखाद्य वापरता, त्याचं प्रमाण किती असतं आणि त्या पशुखाद्यामध्ये अजून कोणकोणती वेगळे म्हणजे भुसा असेल किंवा मक्याचं भुसा असेल किंवा मिनरल मिक्सर असेल, हे किती वापरता किंवा वापरता का नाही? आता माझ्याकडे फक्त मी गोदरेज कंपनीचं समृद्धी तेवढं पशुखाद्य वापरतो. बर, त्याच्यामध्ये कसं आहे, त्यांचं प्रमाण आहे 10 लिटर दूध देणाऱ्या गायला फक्त 3 किलो पेंट ठेवतो मी, पर लिटर 300 ग्रॅम प्रमाण. बर बर. हा, ह्या प्रमाणाच पशुखाद्य असते माझं. मुरगास टाकल्यानंतर म्हणजे 10 पर्यंत कसं शेड्यूल असतात? आता आम्ही सकाळी 5:30 उठतो, त्याच्यानंतर गायाच असतात, गाय बाहेर काढायच्या. बर, इथं दाराला वगैरे घेतो गाई. बर, दाराला बाहेर घेतल्यानंतर त्यांना बांधायच्या, बांधून पेंट टाकायची. पेंट टाकले का धार काढायची. धार काढ, जसे धार होतील तसे गुरं आठ सोडून द्यायची, मुक्त होते. सगळ्या गुरांच्या धार झाल्या का परत वैरण टाकायची. वैरण टाकली का परत दिवसभराचं काम संप. पाणी आहे त्या पश्चिमेला, ते टाक्या फुल असतात आणि कमी जरी झालं तरी भरून ठेवायचं. दिवसभर पाणी तेवढं चेक करायचं, बाकी वैरण वगैरे नाही. वैरण सकाळी आणि संध्याकाळीच धारा काढल्यानंतर दोन टाइमच असते. आणि आता एवढ्या 55 गायी आहेत म्हणजे लहान मोठ्या, तर याच्यासाठी मजुरांचं कसं नियोजन आहे? आतापर्यंत मजूर नव्हता, मी पाठीमागच्या आठवड्यात एक मजूर ठेवलाय, पण त्यांचं पण काही खरं नाही. जरशे धंद्यात ह्या दुग्ध व्यवसायात म्हटलं तर स्वतः लक्ष घातलं तर तो व्यवसाय सक्सेस आहे. रोजगारांच्या जीवावर म्हटलं तर 100% लॉस आहे. म्हणजे तरुण जे उद्योजक आहेत किंवा दुग्ध व्यवसाय करू इच्छित त्यांना खूप गरजेचं आहे हा विषय की स्वतः जमत असेल तरच करावा, नाहीतर त्या बनगडीत पडू नये. दुग्ध व्यवसाय हा असा व्यवसाय की स्वतःच्या मनगटात तर ताकद असेल तरच व्यवसाय करावा, नसेल तर त्यात उतरू नये. दुसऱ्याच्या म्हणजे पैशाच्या जोरावर हा व्यवसाय चालत नाही. तुम्ही बाहेरच्या मनुष्यबळाच्या जीवावरती नाही करू शकत नाही, किंवा यात स्वप्न नाही रंगू शकत. नाही रंगू शकत. बरोबर, म्हणजे की कष्टाची तयारी पाहिजे आणि धंदा कष्टाचा धंदा. कष्टाचा आहे. बरोबर, ह्याच्यात तुम्ही शॉर्टकट काहीच करू शकत नाही. फक्त दिवसातले 4 तास ह्या गुरांसाठी द्यावं लागतं.
सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास. कष्ट म्हणजे फक्त धारा काढायचा आणि वैरण टाकायचंच आहे. इथं शेण वगैरे उचलायची काय आवश्यकता नाहीये. मुक्त ओपन संचार असल्यामुळं शेण वगैरे उचलायची आवश्यकता नाहीये. मुक्त गोठ्यामुळे काय वाटतंय तुम्हाला की कष्टात किती बचत होते? गाय जिला आवश्यकता आहे तेवढी वैरण खाती, एकदा वैरण टाकली तर. दुसरी गोष्ट, प्रत्येक गायला तिच्या आवश्यकतेनुसार ती पाणी पिते, म्हणजे पाणी पाजायची गरज नाहीये. प्लस शेण उचलायची आवश्यकता नाहीये, म्हणजे आपलं कष्ट पूर्ण कमी झालं आणि गायला तिच्या म्हणजे तिच्या भुकेनुसार तिच्या ताण लागल्यानुसार ती खाते फिरते. खूप कमी कष्टामध्ये तुम्ही जास्त गाय सांभाळू शकता मुक्त गोठ्यामध्ये. मुक्त गोठ्यामध्ये बरोबर. आता हे जे स्ट्रक्चर तुम्ही बनवलं, तर ह्या स्ट्रक्चर साठी किती खर्च आला आणि काय टप्प्याटप्प्याने हे स्ट्रक्चर बनवलं? सुरुवातीला जागा पहिल्यांदा लेवल केली. हा, जागा लेवल करून मग पूर्ण प्लॅन आखून घेतला अगोदर इथं. बर. आणि त्याच्यानंतर स्टार्ट केली काम. साधारणतः एंड पर्यंत याला 17 लाख रुपये खर्च झाला माझा. बर. फक्त शेडला, पूर्ण शेड, पूर्ण स्ट्रक्चर मध्ये एक हे काय ठेवलं नाही. ते 17 लाख जाळे असेल सगळं. याचं स्ट्रक्चर वेळापूरचे मिस्त्री होते पप्पू चोरमले म्हणून. बर. त्यांनी हे काम केलं. बर. हा गोटा होण्याच्या अगोदर कशी व्यवस्था होती? आमचा लहान होता गोटा पहिला, 50 बाय 50 होता. बर. पण ते तिथं कसं होतं, 10 गुरांची कॅपॅसिटी होती. बर बर. आणि त्याच्यानंतर काय व्हायला लागलं, आमचं म्हणजे दूध जसं वाढल तसं आम्हाला पण वाटायला लागलं की गाय वाढवत जाव्या. मग त्या गोट्याजवळ 20 गाय झाल्या. 10 गुरांची कॅपॅसिटी असताना 20 गाय व्हायला झाल्या तिथं. आणि तिथं म्हणजे गुरं आजारी पडायचं प्रमाण थोडं वाढायला लागलं. मस्टडीज वगैरे जास्तच घाण होत चालली ना जास्त गुरं असल्यामुळं. मग त्याच्यामुळं नियोजन केलं की आपण थोडा मोठा गोटा बनवूया. मग आता गोटा बनवताना मग असा गोटा बनवू, कमी कमी 50 ते 60 गायांचा रनिंग गोटा बनवला पाहिजे. जेणेकरून आपल्याला उद्या जर गाय वाढल्या तरी आपल्याला रनिंग पद्धतीनं पुढे वाढवता येईल. बरोबर. अशा पद्धतीत गोटा बनवला. सोमनाथजी, मिनरल मिक्सरची काय भूमिका वाटते तुम्हाला दुग्ध व्यवसायात? मिनरल मिक्सर म्हणजे गायांची म्हणजे हाडं वगैरे ढिसूळ होत नाहीत गुरांची. दुसरी गोष्ट, गुरांचं कॅल्शियम कमी होत देत नाही ते. आणि तिसरी गोष्ट असं आहे की काही वेळच्या वेळेस माझावर येते, एकदा भरली का गाभण राहते. आणि तिच्या अंगावर जे म्हणजे असे रोग तेज वगैरे दिसून येते गुरण. म्हणजे की गोष्ट खूप लहान आहे परंतु काम खूप मोठं. काम कारण जी काय जीज झालेली असते जनावरांची ती भरून काढते. बरोबर. आणि किती प्रमाण असतं तुमचं मिनरल मिक्सर देण्याचं? साधारणतः त्याचं पण प्रमाण असं असतं की 1 लिटरला 5 ग्रॅम प्रमाण. बर. म्हणजे साधारणतः 10 लिटर दूध देणाऱ्या गायीला 50 ग्रॅम असते प्रमाण. बरोबर. सोमनाथ जी, आता मुरघासासाठी तुम्ही काय केलंय, म्हणजे की कसं नियोजन आहे आपलं? आता मुरघासाठी आज मी घेतले 1.5 एकर. बर. आज कटिंग पण चालू आहे त्याची. बर. साधारणतः 1400 रुपये गुंठ्यानं प्लॉट घेतलाय मी. बर. साधारणतः आवरेजली 25 टन कटिंग होईल एकरी. बर. हो, साधारणतः 70-75-80 टनाचा खड्डा आहे माझा, बंकर आहे. बर. तो आज मी पॅक करणार आहे. बर बर. आता ही खड्डा पद्धतीचा तुम्ही मुरघासासाठी बंकर वापरताय? बर बर. आता हे जे वैरण आहे माझी, साधारणतः रोज 500 किलो आवरेजली काढले तर मला 160 दिवस जाईल. बर. 80 टन पकडलं. बर बर. गायींचं आजारपण आहे, तर या आजारपणासाठी तुम्ही डॉक्टर बोलवता का, घरगुती काय उपचार करता? नाही, आता कसं किरकोळ जर असेल, एखादी गाय खात नाहीये काय, म्हणजे नॉर्मल ताप वगैरे असेल, टेम्परेचर चेक करायचं आणि त्या पद्धतीनं त्याचा इलाज कर. बर. आणि जरा थोडं काय आपल्याला डाऊट आलं की बाबा थोडं हे आपल्याच्यानं काय कव्हर होण्यासारखं नाही आहे, तरी पण स्वतःच्या मर्जीनं न करता मी आवतडे साहेब असतात त्यांना लगेच कॉल करतो मी, असं असं आहे, मग ते सांगतात हे कर, नसेल तर मी येतो. म्हणजे तुम्ही काय त्यांच्या सल्ल्यानुसार? त्यांच्या सल्ल्यानुसार करता, म्हणजे मनानं काही करत नाही, त्यांच्या मार्गदर्शनानुसार. की डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. हो, कधी सगळ्या गोष्टींचा. एवढी मोठी जागा आहे परंतु यात कंपार्टमेंट कशी केली तुम्ही? कंपार्टमेंट दुधांच्या गायींसाठी वेगळं, भाकडसाठी वेगळं आणि वासरांसाठी वेगळं. वेलेल्या तुर्तास येलेल्या 1 ते 3 महिन्यापर्यंत गाभ असणाऱ्या आणि वेलेल्या गायांसाठी 1 कप्पा आहे. आणि 6 महिन्यापर्यंत म्हणजे गाभण गायी 6 महिन्यापासून पुढच्या ते येईपर्यंत त्यांचा वेगळा कप्पा आहे. आणि 1 ते 3 महिन्यांच्या वासरांचा 1 वेगळा कप्पा आहे. आणि 3 ते गाभ जाईपर्यंत वासरांचा 1 कप्पा आहे. असे 4 कंपार्टमेंट आहेत. आणि ह्याचा काय फायदा जाणवतोय तुम्हाला? ज्या गुरांना म्हणजे जे आवश्यकता आहे ते मिळून जाते. मिळून जाते. दुसरीकडे कप्पा असल्यामुळं ज्यांना जी आवश्यकता आहे
भाकड गुरांची पेंड वेगळीच टाकली जाते, कारण ओपन असते त्याच्यामुळं ते बाकीच्या वेलेल्या गुरांनी खायच्या ही येत नाही, ज्यांना पाहिजे ते पोचते. देऊ शकतो. बर बर. आता सगळ्यात महत्वाचा विषय येतो की दुग्ध व्यवसायातला दर. तर आता किती दर मिळतोय तुम्हाला आणि परवडतोय का व्यवसाय? आता सध्या तरी परवडतोय. आता 33 रुपये दर आहे आणि रेट पण चांगला आहे आणि दूध पण आपलं चांगलं आहे सध्या. बर. त्याच्यामुळं परवडतोय. बर बर बर. आता उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा ह्या 3 ऋतूमध्ये तुमचं कुठल्या ऋतूमध्ये तुम्हाला त्रास होतो सगळ्यात? सगळ्यात जास्त म्हटलं तर पावसाळ्यातच होतो, कारण चिखल भरपूर होतो, गुरांची आपदा होती. एवढं मोठं स्ट्रक्चर उभा करून सुद्धा गुरांना बसता येत नाही, ह्याचं वाईट वाटतं थोडं. बर बर बर. मग ह्याच्यासाठी काय तुम्ही उपाय करायचं ठरवलं? आता ह्याच्यासाठी उपाय म्हटलं तर आता कोबा करणार आहे मी. बर. जेवढं माझं शेड आहे तेवढा कोबा करणार आहे. बर. म्हणजे पत्रा शेड आहे सावली जेवढी आहे तेवढं शेड मारून गुरं पावसाळ्यात पूर्ण कंटिन्यू 2 तास वातावरण बघून सोडायची बाहेर, अदर वेळेस बांधून ठेवायची. बर बर बर. म्हणजे की म्हणजे एवढं सगळा खर्च करून सुद्धा पावसाळ्यात त्यांना नीट वावरता येत नाही. बरोबर. म्हणजे मुक्त गोठ्यामधला हा एक सगळ्यात ड्रॉबॅक आहे, परंतु त्याला पर्याय पण नाही. काय पर्याय नाही, फक्त बांधून ठेवणे. हा बांधून ठेवणे हाच दुसरा पर्याय. म्हणजे जसं आपण बंदिस्त गाय पालन करतो त्याच प्रकारे. बरोबर. काय व्हायला लागलं, एवढं मोठं शेड आहे, शेण इतकं पडतंय, त्यात पाऊस पडतोय, एवढी पूर्ण त्यांची जे एनर्जी आहे दूध बनवण्यापेक्षा ते शेण तोडवण्यात चालली त्या गुरांची. म्हणजे की हा एक दुग्ध व्यवसायातला ड्रॉबॅक म्हणू शकतो. बरोबर. कालवडांचं पण तुम्ही उल्लेख केला, तर कालवडांचं संगोपन तुम्ही कसं करता? तुम्ही तर म्हणला की घरच्या गायी बनवणं कधी पण चांगलं कालवडांचं, तर कसं असतं आपलं संगोपन? आता कसं आहे माझ्याकडं ज्यावेळेस कालवड वगैरे मी ठेवतो, आता माझा आवरेज आहे की वर्षाला आपल्या गोठ्यात 12 वासरं तयार झाली पाहिजेत. बर. बाकीचे आपण हे करून टाकायची, विकून टाकायची, काल खोंड वगैरे ठेवायची नाही. बर. मग 12 वासरामध्ये साधारणतः आता माझ्याकडे 2 आहेत चालूला, म्हणजे 1 ते 3 महिन्याच्या ह्याच्यातली, त्यांना दिवसाला 2.5 लिटर दूध असतं, सकाळी 2.5 लिटर दूध असतं आणि संध्याकाळी 2.5 लिटर, प्लस गोदरेजची काफ स्टार्टर म्हणून पेंड आहे, 1/2 किलो ठेवतो त्यांना. त्यांना जेवढी संपली तर परत 1/2 किलो टाकायची, पण एका दिवसात तेवढी ते पेंड खात नाहीत, कारण लहान असल्यामुळं. त्यांना दिवस वेल्यापासून 4थ्या दिवसापासून पाणी असते वासरांना. 4थ्या दिवसापासून 3 महिन्यापर्यंत वासरांना पूर्ण जे पाहिजे ते असते. बर बर. आणि पाणी देणं, तर पाणी दिल्यानंतर डबकी होतात वासर, तर असा एक असं काय नाही, दिवसाला त्यांना जास्त काही नाही, 1/2 लिटर फक्त पाणी असते. बर. तुम्ही मोजून ठेवता त्यांना? हो. बर बर. 1/2 लिटर पाणी असते दिवसाला. बर बर बर. आणि मला सांगा तुम्ही की आता ह्या वासरांची गाय होण्यासाठी किती काळ जातो आपल्याकडे? साधारणतः 18 ते 20 महिने जातात चांगली वासर संभाळली तर. बर बर. 18 ते 20 महिन्यात 20 महिन्यात गाय होती. बर. पहिल्यांदा जी काय वासर तुम्ही भरवणार आहे, तर त्याच्यासाठी इम्पोर्टेड सिमेंट्स वापरता का की डॉक्टरांच्या सल्ल्याने साधं सिमेंट वापरतो? नाही, पूर्वी वापरत होतो साधं, पण आता इम्पोर्टेडच वापरतो. म्हणजे पहिल्यांदा सुद्धा. बर बर. आणि तुम्हाला रिझल्ट काय मिळाला का त्या सिमेंटचा? आता भरलेले आहेत माझ्याकडे, ह्या महिन्या 15 दिवसात येणारे आहेत, फक्त डेन्मार्कच्या 5 आहेत ते डेन्मार्कचेच आहेत पूर्ण. ते आता येल्यानंतरच रिझल्ट जाणवेल की वासरू कसा आहे काय. बर बर. माझ्या गोठ्यात तयार होईल. बर बर. स्वप्नजी, आता जवळजवळ आता लहान मोठ्या 55 गायी आहेत तुमच्याकडे, काही भाकड आहेत, काही गाभण आहेत आणि काही दूध देत आहेत, तर दिवसाचं किती दूध कलेक्शन आहे आणि खरंच हा व्यवसाय तुम्हाला परवडतोय का? हो, 100% परवडतो. आता साधारणतः 350 लिटर दूध आहे माझं 2 टायमाचं. बर. आता गाभण असल्यामुळे थोडं कमी आहे, पण माझा एक टार्गेट आहे 2022 एंडला 500 लिटर दूध आपलं गेलं पाहिजे. कमी गाईत जास्त दूध कसं निघेलं एवढं टार्गेट आहे सर. बर बर बर. आणि ते तुम्ही आता सुरू आहे तुमचं ते? हो, तेच नियोजन चालू आहे. बरोबर. आता जे तरुण आहेत जे दुग्ध व्यवसाय करतात, तर त्यांनी हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी इतर शेतकऱ्यांच्या गोठ्यावरती व्हिजिट कराव्यात का? करायला पाहिजे. म्हणजे नेमकं प्रत्येक शेतकऱ्यांचं फिरून बघायला पाहिजे की काय नियोजन आहे, कसं करायला पाहिजे, आपण काय करायला पाहिजे. 1-2 गोठ्या न बघता कमीत कमी 100 गोठ्या बघायला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्यांचं शेड्यूल काय आहे, काय करायला पाहिजे. आता आतापर्यंत कसं होतं, म्हणजे ग्रामीण भागातले जे शेतकरी होते 1-2 गायी सांभाळणारे, त्यांचं कसं, गाय बसली का पळत जायचं वैरण टाकायची, उठती रौंद करत नाही, पाणी पाजायचं, म्हणजे सकाळी आणि संध्याकाळीच 2 टाईम पाणी. आता कसं होतं, एकदा मुक्त असल्यामुळं
आणि कसं जरी असलं बांधून जरी असलं तर गुरांना दोनच टाईम वैरण पडायला पाहिजे, सकाळी आणि संध्याकाळी, म्हणजे याच्यात पूर्ण कष्ट पण वाचते आणि दुसरी गोष्ट त्या गुरांना आराम पण मिळते, रवंत करायला टाईम मिळते. बरोबर. आणि ते पचनक्रिया चांगली, पचनक्रिया चांगली, आणि त्याचं अर्थातच दुधात रूपांतर झालं. दूध काढण्यासाठी काय वापरताय आपण? आता मिल्किंग मशीन आहे आपल्याकडे. बरं, मिल्किंग मशीनच्या साहाय्याने दूध. हो, मिल्किंग मशीन. बरोबर. आता भविष्यातलं काय नियोजन आहे आपलं? याच्यामध्ये बऱ्यापैकी मार्गदर्शन असते आमच्या, दूध असते शंभूराजे दूध संकलन केंद्रला. बरं. बाटेकर डॉक्टर म्हणून आहेत, त्यांचं बऱ्यापैकी मार्गदर्शन असतं. बरं. आणि बऱ्यापैकी गाई आता त्यांनी मला जवळ 8 ते 10 गाई नवीन दिलेले आहेत भाटेकर डॉक्टर. हो, भाटेकर डॉक्टरांचं बऱ्यापैकी मार्गदर्शन असते, ते पण व्हेटरनरी डॉक्टर आहेत. फक्त आपल्याकडे ब्रँडेड गाय बनवायच्या, 30 ते 35 गाय ठेवायच्या टोटल. 30 गायत 1000 लिटर संकलन झालं पाहिजे. सरासरी ॲव्हरेज आहे 40 लिटरनं पिळलं तरी आपल्या 25 गायच्या हिशोबानं तेवढं दूध जायला पाहिजे दिवसाचं. बरं बरं बरं. म्हणजे 1000 लिटर तुमचं टार्गेट आहे भविष्यातलं. बरोबर. साधा सरासरी 20 लिटर ना ॲव्हरेज जर 25 गाय चालू पकडल्या तरी साधारणतः 500 लिटर दूध एका टायमाचं होते. बरोबर. म्हणजे तुम्ही आता समजा जे दुग्ध व्यवसाय करताय तर समाधान आहे तुम्ही? हो. तर आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही खूप अशी अनमोल मुलाखत दिली, अनमोल माहिती दिली आपल्या दुग्ध व्यवसाय संदर्भात. सुरुवातीला दगा फटका झाला तरी पण हिंमत न हारता तुम्ही आज खूप मोठा दुग्ध व्यवसाय उभारला. तरुणांना नक्कीच प्रेरणा मिळेल आपल्याकडून. तर समजा जे आपण जो अनमोल वेळ दिला, अनमोल मुलाखत दिली, या वेळेबद्दल, या मुलाखतीबद्दल मी तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं, आपल्या अष्टदीप क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.